छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी स्मार्ट सिटीने पस्तीस ई बसेस करारावर घेण्याचा निर्णय घेतलाय वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसचे उत्पादन हैदराबाद येथील ओलेट्रा ग्रीन टाईप कंपनीत होत असून या कंपनीला नुकतीच स्मार्ट सिटीच्या पथकासह सी आय आर टीच्या प्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली आहे शहरात स्मार्ट सिटीच्या शंभर बसद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे पंचेचाळीस मार्गावर या बसेस धावत असून दररोज साधारणपणे बावीस ते पंचवीस हजार प्रवासी सिटी बसचा लाभ घेत आहेत मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर प्रदूषणविरहित ई बस चालवण्यात याव्यात अशा सूचना केंद्र आणि राज्य शासनाने केल्या आहेत त्यानुसार स्मार्ट सिटीने पस्तीस इलेक्ट्रिक बसेस करारवर चालवण्यासाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉक्टर अभिजित चौधरी यांनी इलेक्ट्रिक बसेस करारवर घेण्यासाठी हैदराबाद येथील ओलेट्रा ग्रीन टाईप कंपनी ई व्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्टच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली आहे त्यानंतर इलेक्ट्रिक बसची बांधणी करणाऱ्या हैदराबाद येथील अलेट्रा ग्रीन टाईप कंपनीला भेट देण्यासाठी स्मार्ट सिटीचे पथक पाठवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार स्मार्ट सिटीचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर उपव्यवस्थापक मुकुंद देव आणि सहाय्यक व्यवस्थापक ऋषिकेश इंगळे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधी सोमवारी हैदराबाद येथील ओलेट्रा ग्रीन टाईप कंपनीत बस बांधणीची पाहणी करण्यासाठी गेले होते सी आय आर टीच्या प्रतिनिधींनी बसमध्ये प्रवाशांच्या सुविधा देण्याच्या दृष्टीने सूचना केल्या या सूचनांची पंधरा दिवसात पूर्तता करण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस नऊ मीटर लांबीच्या असून त्यामध्ये एकूण पस्तीस सीट आहेत जून महिन्यात पंधरा बसेस देण्याची तयारी ओलेट्रा कंपनीने दर्शवली आहे